Krishna Govinda Hare Murari Sri Natha Narayana Vasudeva Sri Krishna Govinda Hare Murari Sri Natha Narayana Vasudeva Sri Krishna Govinda Srimad Uddhava Gita Adhyaya 11 भक्ती ज्ञान यम नियम आदी साधनांचे विवेचन. भगवान उद्धवास म्हणाले, अरे उद्धवा, ज्ञानी पुरुषाचा आवडता पदार्थ मीच आहे. त्याचे साधन साध्य स्वर्ग आदी लोक सुद्धा मीच आहे. माझ्याशिवाय त्याला कशातच रस वाटत नाही. जे ज्ञान आणि विज्ञान त्यांनी संपन्न सिद्ध पुरुष आहेत तेच माझ्या सत्य स्वरूपास जाणतात. यासाठी ज्ञानी पुरुष मला अतिशय प्रिय आहे. ज्ञानी पुरुष आपल्या ज्ञानाच्याद्वारे मला निरंतर आपल्या अंतःकरणात धारण करतात. तत्वज्ञानाच्या लेशमात्र उदयाने जी सिद्धी प्राप्त होते ती तपस्या तीर्थ जप दान अथवा अंतःकरण सिद्धी या अन्य कोणत्याच साधनाने पूर्णपणे प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून हे प्रिय उद्धवा, तू ज्ञानासहित आपल्या आत्मस्वरूपास जाणून घे. नंतर ज्ञान विज्ञान संपन्न होऊन भक्ती भक्तिभावाने माझे भजन कर. मोठ्या मोठ्या ऋषी मुनींना ज्ञान विज्ञान रूप यश द्वारे आपल्या अंतःकरणात माझे यजन करून परम सिद्धी प्राप्त केले आहे. आध्यात्मिक आधिदैविक आणि आधिभौतिक या तीन विचारांची समष्टीत मनुष्य शरीर आहे आणि ते सर्वथा तुझे आश्रित आहे. हे शरीर पूर्वी नव्हते आणि अंती सुद्धा राहणार नाही. केवळ मध्यंतरीच्या काळात ते दिसते. यामुळे त्याला जादूच्या खेळासमान मायात समजावे. त्याचे जे सहा विकार आहेत ते जन्मणे राहणे वाढणे बदलणे घटणे आणि नष्ट होणे हे भावविकार आहेत. त्यांच्याशी तुझ्या अर्थात आत्म्याचा काही संबंध नाही. एवढेच नाही तर हे विकार शरीराचे सुद्धा नाहीत, कारण शरीर सुद्धा असंच वस्तू आहे. ती पूर्वी नव्हती, नंतरही राहणार नाही. यामुळे मध्यंतरीच्या काळात सुद्धा तिचे अस्तित्व सत्य स्वरूपात असत नाही. भगवंताचे वक्तव्य ऐकल्यानंतर उद्धवाने विचारले, हे विश्वरूप परमात्मा, आपणच या विश्वाचे स्वामी आहात. आपल्या या वैराग्य आणि विज्ञानयुक्त सनातन आणि विशुद्ध ज्ञान कशा प्रकारे सुदृढ होईल ते मला समजावून सांगा. त्याचप्रमाणे आपल्या भक्तियोगाचे सुद्धा विवरण करून सांगा, ज्याचा ब्रह्मा आदि महापुरुष सुद्धा शोध घेत असतात. भगवान म्हणाले, अरे प्रिय उद्धवा, हाच प्रश्न धर्मराजाने पितामहा भीष्म यांना विचारला होता. त्यावेळी आम्ही सर्व तेथेच होतो. भारतीय महायुद्धाच्या समाप्तीनंतर महाराज युधिष्ठिर स्वजन संबंधी यांच्या संहारामुळे अत्यंत दुःखी झाले होते. त्यावेळी त्यांनी भीष्म पितामहांना धर्मासंबंधी अनेक प्रश्न विचारल्यानंतर मोक्षाच्या साधनासंबंधी प्रश्न विचारला. त्यावेळी पितामहांच्या मुखातून ऐकलेल्या मोक्षधर्माचे विवरण मी तुला सांगतो, कारण ते ज्ञान वैराग्य विज्ञान श्रद्धा आणि भक्तीच्या भावाने परिपूर्ण आहे. ज्या ज्ञानाने प्रकृती पुरुष महत्त्व अहंकार पंचतन्मात्रा हे नऊ आणि पंचमहाभूते पंच ज्ञानेंद्रिये पंच कर्मेंद्रिये एक मन आणि तीन गुण सत्वरज आणि तम या 28 तत्वांना ब्रह्मापासून ते तृणापर्यंत संपूर्ण कार्यात पाहिले जाते. तसेच यात एक परमात्मा तत्वाचा अनुभव रूपाने अनुभव घेतला जातो ते परोक्ष ज्ञान आहे असे माझे निश्चित मत आहे. जी तत्ववस्तू सृष्टीच्या प्रारंभी होती आणि अंतिम कारण रूपाने स्थित राहणार आहे ती मध्य काळात सुद्धा असते. ती प्रतियमान कार्यात सुद्धा अनुगत असते. नंतर त्या कार्यात प्रलय अथवा बाधा आल्या त्या कार्याचे साक्षी आणि अधिष्ठान रूपात शेष होते. ती सत्य परमार्थ वस्तू आहे असे समज. दृश्य प्रपंच हा अस्थिर नश्वर आणि विकारी असल्याने सत्य सिद्ध होत नाही. यामुळे विवेकी पुरुष या विविध रूप
कल्पनारूप अथवा शब्दमात्र प्रपंचापासून विरक्त होतात. विवेकी पुरुषाने हे निश्चितपणे ध्यानात ठेवावे की स्वर्ग आदी फळ देणारे यज्ञादी कर्मांचे परिणाम नश्वर असल्याकारणाने ब्रह्मलोकांतर्गत सर्वांची सुखांना सुद्धा प्रत्यक्ष विषय सुख समान अमंगल दुःखदायी आणि नाशवंत समजावे. या विवरणानंतर भगवान उद्धवास म्हणाले, अरे प्रिय उद्धवा, भक्तियोगाचे वर्णन मी तुला अगोदरच सांगितले आहे, परंतु त्यात तुझी अत्यंत प्रीती असल्याने ते मी तुला पुन्हा एकदा सांगतो. जो माझी भक्ती प्राप्त करू इच्छितो त्याने माझ्या अमृतमय कथांमध्ये अत्यंतिक श्रद्धा ठेवावी. निरंतर माझ्या गुण लीला आणि नामाचे संकीर्तन करावे. माझ्या पूजेमध्ये अत्यंत श्रद्धाभाव ठेवून स्तोत्रांनी माझी स्तुती करावी. माझ्या सेवा पूजेमध्ये प्रेमभाव ठेवून मला साष्टांग नमस्कार करावा. माझ्या भक्तांची पूजा माझ्या पूजेपेक्षा सुद्धा अधिक श्रद्धेने करावी. समस्त प्राण्यांमध्ये मलाच पाहावे. आपली सर्व कर्मे माझ्यासाठीच करावी. वाणीने माझ्याच गुणांचे गायन करावे आणि मन सुद्धा मलाच अर्पण करावे. समस्त कामनांचा त्याग करावा. माझ्यासाठी धन भोग आणि प्राप्त सुखाचा सुद्धा त्याग करावा. जे काही यज्ञ दान हवन जप तप व्रत करायचे ते सर्व माझ्यासाठीच करावे. जो मनुष्य या धर्माचे पालन करतो आणि माझ्याप्रती आत्मनियोजन करतो त्याच्या हृदयात प्रेमाभक्तीचा उदय होतो. ज्याला माझी भक्ती प्राप्त झाली त्याला अन्य कोणतीच वस्तू प्राप्त करण्याची शिल्लक राहत नाही. अशा प्रकारे धर्माचे पालन करण्याने चित्तामध्ये सत्वगुणाची वृद्धी होते आणि तो भक्त शांत होऊन आत्मामध्ये स्थिर होतो. त्यावेळी त्याला धर्म ज्ञान वैराग्य आणि ऐश्वर आपोआपच प्राप्त होते. हे विश्व अनेक कल्पनांनी भरलेले आहे असे पाहिले असता याचे नाव तर आहे परंतु कोणती वस्तू नाही. ज्यावेळी चित्त यामध्ये लागून जाते त्यावेळी ते इंद्रियांबरोबर इकडे तिकडे भटकू लागते. अशा प्रकारे चित्ताला रजोगुणाचा पूर येतो. चित्त असंच वस्तूत लागून साधकाचे धर्म ज्ञान आदी तर लुप्त होतातच आणि त्यात अधर्म अज्ञान मोह याचे तो भर बनतो. उद्धवा, ज्यामुळे माझी भक्ती वृद्धिंगत होईल तोच धर्म आहे. ज्याच्या योगाने ब्रह्म आणि आत्म्याचा एकतेचा साक्षात्कार होतो तेच ज्ञान आहे. विषयांमध्ये असंग अर्थात निर्लेप असणे म्हणजेच वैराग्य आहे आणि मा आदी सिद्धी तर ऐश्वर आहे. त्यानंतर उद्धवाने भगवंतांना अनेक प्रश्न विचारले ते असे होते. यम नियम क्षम दम तितिक्षा आणि धैर्य काय आहेत? दान तपस्या शूरता आणि ऋत हे त्यांचे स्वरूप कसे असते? त्याग काय आहे? अभिष्टधन कोणते? यज्ञ कशात म्हणतात? आणि दक्षिणा काय वस्तू आहे? वृक्षाचे खरे बळ काय आहे? ध्वज कशात म्हणतात? नफा काय वस्तू आहे? उत्तम विद्या लज्जा स्त्री आणि सुख दुःख काय आहेत? सुमार्ग आणि कुमार्गाचे लक्षण काय आहे? स्वर्ग आणि नरक काय आहे? भाऊ बंधू कोणा स्थान आहे? घर काय आहे? धनवान आणि निर्धन कोणाला म्हणावे? कृपण कोण आहे? ईश्वर कोणास म्हणतात? हे प्रभो, माझ्या प्रश्नांची उत्तरे द्यावी ही नम्र प्रार्थना आहे. भगवान म्हणाले, प्रिय उद्धवा, यम 12 आहेत ते असे सत्य अस्तेय असंगता लज्जा असंचय अर्थात आवश्यकतेपेक्षा अधिक धन न जमा करणे अस्तित्वता ब्रह्मचर्य मौन स्थिरता क्षमा आणि अभय. नियमांची संख्या सुद्धा 12 आहे ते असे शौच म्हणजे बाह्य आणि बाह्य पवित्रता आणि आंतरिक पवित्रता नंतर जप तप हवन श्रद्धा अतिथी सेवा माझी अर्थात परमेश्वराची पूजा तीर्थयात्रा परोपकार संतोष आणि गुरुसेवा हे सकाम आणि निष्काम दोन्ही प्रकारच्या भक्तीसाठी उपयोगी आहेत. जे पुरुष त्यांचे पालन करतात त्यांना हे यम नियम त्यांच्या इच्छेनुसार भोग आणि मोक्ष प्रदान करतात. बुद्धीने माझे ठाई लागून राहणे त्याला शम असे म्हणतात. इंद्रियांच्या संयमाचे नाव दम आहे. न्यायाने प्राप्त झालेल्या दुःखास सहन करण्यास
तितिक्षा असे म्हणतात. जिव्हा आणि जननेंद्रियावर विजय प्राप्त करण्याचे नाव धैर्य आहे. कोणाशीही द्रोह न करणे आणि सर्वांना अभय प्रदान करणे यास दान असे म्हणतात. कामनांचा त्याग करणे याचे नाव तप आहे. आपल्या वासनांवर विजय प्राप्त करून घेणे ही शूरता आहे. सर्व समस्वरूप सत्यस्वरूप परमात्म्याचे दर्शन हेच सत्य आहे. अशा प्रकारे सत्य आणि मधुर भाषणात महात्मा लोकांनी रूप असे म्हटले आहे. कर्मांमध्ये आसक्त न होणे हेच शौच आहे. कामनांचा त्याग हाच खरा संन्यास आहे. धर्म हेच मनुष्याचे अभिष्ट धन आहे. मी परमेश्वरच यज्ञ आहे. ज्ञानाचा उपदेश देणे हीच दक्षिणा आहे. प्राणायाम हेच श्रेष्ठ बळ आहे. ऐश्वर भग आहे. माझी श्रेष्ठ भक्तीच उत्तम लाभ आहे. सत्य विद्या तीच आहे जिच्यामुळे ब्रह्म आणि आत्म्याचा भेद मिटून जातो. करण्यास घृणा वाटणे हीच लज्जा आहे. निरपेक्षता आदी गुणच खरे सौंदर्य आहे. अर्थात स्त्री आहे. दुःख आणि सुख या दोन्ही भावनेचा नेहमीसाठी लय होऊन जाणे हेच खरे सुख आहे. विषय भोगांची कामनाच दुःख आहे. बंधन आणि मोक्षाचे तत्व जाणणारा खरा पंडित आहे. या नश्वर देहामध्ये ज्याचे मी पण आहे तोच मूर्ख आहे. जो मार्ग संसारातून निवृत्त करून मला अर्थात ईश्वराला प्राप्त करून देतो तोच कुमार्ग आहे. चित्ताची बहिमूर्खता हाच कुमार्ग आहे. सत्वगुणांची वृद्धी हा स्वर्ग आणि तमोगुणांची वृद्धी हा नरक आहे. गुरु हेच खरे बंधू बांधव आहे आणि ते गुरु मी अर्थात ईश्वर आहे. मनुष्याचे शरीर हेच खरे घर आहे. उत्तम गुणांचा खजाना असलेला साधकच खरा धनी आहे. ज्याच्या चित्तात असंतोष अभावाचा बोध तोच दरिद्री आहे. जो जितेंद्रिय नाही तोच कृपण आहे. स्वतंत्र आणि ईश्वर तोच आहे ज्याच्या चित्तवृत्ती विषयांमध्ये कधीच आसक्त होत नाही. त्याच्या विपरीत ज्याच्या चित्तवृत्ती विषयामध्ये निरंतर आसक्त असतात तो सर्वथा असमर्थ आहे. भगवान पुढे म्हणाले, अरे प्रिय उद्धवा, तू जे प्रश्न विचारले होते त्या सर्वांची मी उत्तरे दिली आहेत. यांना समजून घेणे मोक्ष मार्गासाठी सहाय्यक आहे. गुणदोषांची लक्षणे किती म्हणून सांगू. त्यांचा सारांश इतकाच आहे की गुण आणि दोषांवर दृष्टी जाणे हा सर्वात मोठा दोष आहे. गुणदोषांवर दृष्टी न घालता आपल्या शांत निसंकल्प स्वरूपात स्थित राहणे हा सर्वात मोठा गुण आहे. एवढे बोलून भगवंतांनी आपल्या वाणीला श्रीराम दिला. येथे अध्याय 11 संपन्न झाला. हरिओम तत्सत्. हरिओम तत्सत्.